नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आमची स्त्रियांशी पुन्हा एकदा एक रेसिपी घेऊन आली आहे, खमंग ढोकळा। तर आता आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा। चला पीठ आपण बनवूया। ढोकळ्यासाठी आपण 1/4 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे ह्या वाटीने। तर सुरुवातीला आपण पहिला साखर पाण्यात भिजवून घेऊया, कारण ही खडी साखर आहे। तर आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजवून घेऊया, तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य एकत्र करू। ह्याच्यात आपण घालतो आहे मोठा 1/2 चमचा खायचा सोडा, 1 चमचा लिंबू, लिंबूचा ज्यूस, 1/4 चमचा मीठ घालतो आहे, 2 चमचे आपण तेल घेतले, 1/4 साखर मिक्स करतो आपण जरा। ही 2 चमचे साखर घेतलेली आपण, थोडस पाणी घालते, थोडं थोडं पाणी घालून एकसारखं हलवून घ्यायचं। आपण थोडी हळद घालतोय चिमूटभर, बिर्याणीशी छान पैकी मिक्स करते आहे। पण 1 चमचा कॉर्नफ्लावर घालतो इथे, अर्धा चमचा आपण हिंग टाकतोय, त्याच्यामुळे आपला ढोकळा छान पैकी फुगेल। आपण एक कुकरचा डब्बा घेतलाय, त्याला तेल लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण घालून घेऊया। आपण हे इडलीचं भांडं घेतलंय, ह्याच्यामध्ये आतमध्ये पाणी ठेवलंय, 10 मिनिटं आधीच गरम करून घेतलंय आणि आता आपण त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवूया। आणि आपण 10 मिनिटं याला चांगलं वाफवून घेतलंय फास्ट गॅसवर, बघूया आपला ढोकळा तयार झालाय का। बघा झालेला आहे, आता आपण काढून घेऊया। थंड झालेला आहे, आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण हे कापून घेऊया, हे बघा आपला छान ढोकळा तयार झालाय, छान नरम, हे बघा दाबते छान पैकी। आपण आता याची फोडणी तयार करूया। राय, जीरा, हिंग,
आणि हिरवी मिरची आपण फोडणीला घातलेली आहे. मी आता आपण याच्या ढोकळ्यावर घालून घेऊया छान. ढोकळा बरोबर खाण्यासाठी आपण आता चटणी बनवून घेतोय. एक छान अशी रेसिपी आहे, चटणी खूप छान होते. तर आपण पहिला आपण कोथिंबीर घालून घेतली आहे, त्याच्यामध्ये एक मोठी मिरची कापून टाकली, थोडंसं आलं, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. तर आता हे आपण याच्यामध्ये आपण ढोकळ्याचे छोटे दोन तुकडे टाकणार आहोत, त्याच्याने चटणी खूप सुंदर होते. तरी आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया.